पंढरपूरचा MIDCचा प्रश्न, मंगळवेढ्याचा पाणी प्रश्न, पंढरपुरातील तुळशी वनातील मंदिराचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याचा विषय असेल, मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांचा विषय असेल, असे अनेक विषय सभागृहात गाजवून आमदार समाधान अवताडे यांनी थेट अवकाळी पडलेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्याच्या बांधावर येऊन पाहणी केली आहे. त्यांच्यासमवेत संपात सहभागी असणारे अधिकारी आणि कर्मचारी देखील होते. पाणी केले काय नक्की चित्र आहे, परिस्थिती आहे आज या ठिकाणी. प्रशासनाचे सर्व अधिकारी, माननीय प्रांतसाहेब, तहसीलदारसाहेब, कृषी अधिकारी, त्यांचा सर्व या ठिकाणी कर्मचारी आणि सर्व लोकप्रतिनिधी या ठिकाणी आज या ठिकाणी पाणी करता. काल मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस आणि गारपिटामुळे रब्बी पीक आणि फळबागांचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. या पाणीमध्ये प्राथमिक अंदाज या ठिकाणी कृषी खात्याने आत्ताच या ठिकाणी अंदाज वर्तविला आहे की जवळजवळ 1800 हेक्टरच्या आसपास या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि जवळजवळ त्यातले 1200 हेक्टर या फळबाग आहेत आणि राहिलेली 600 हेक्टर हे गहू, भाजीपाला, इतर पिकं या ठिकाणी झालेली आहेत. खरं म्हणजे या अस्मानी संकटामुळे आमचा शेतकरी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अडचणीत आलेला आहे. आज फळबागाचं द्राक्षाचे आत्ताच पाणी करत असताना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान द्राक्षबागाचं फळबागांचं सुद्धा झालेलं आहे. आंबा असेल, द्राक्षे असतील, तर या फळबागांचं नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं आज शेतकरी मोठ्या चिंतेत या ठिकाणी आलेला आहे. आज प्रशासनातले बरेचसे कर्मचारी या ठिकाणी संपावर असतानासुद्धा या ठिकाणी आज या निमित्तानं या जगाचा पोशिंदा शेतकरी आहे. हा शेतकरी अडचणीत असल्यामुळं आज काही कर्मचारी, बरेचसे कर्मचारी आज या ठिकाणी संप सोडून या ठिकाणी शेतकऱ्यांचे पिकांचे पंचनामे करण्यासाठी या ठिकाणी आज आलेले आहेत. मी त्यांचंही मनापासून आभार मानतो की आज जगाचा पोशिंदा जगला तर नक्कीच या ठिकाणी आज पुढचं जग जगल. या निमित्तानं मी आज सांगू इच्छितो की शेतकऱ्यांचं जे नुकसान होईल, या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे शेतकऱ्याचं ज्या पटीनं नुकसान झालं असेल तेवढ्याच ताकदीनं या ठिकाणी राज्य शासन शेतकऱ्याच्या पाठीमागं एक खंबीरपणानं या ठिकाणी उभा राहील आणि जे या ठिकाणी नुकसान झालं असेल त्या ठिकाणी तात्काळ या ठिकाणी पंचनामे करून त्यांना मदत दिली जाईल. आता शेतीला द्यायचा असेल वेग, त्राणा समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल. सोनालिका टायगर 55 चे बुकिंग सुरू. आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर. ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री. सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स, मंगळवेढा, सांगोला आणि मोहोळ, हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे, कॉलेज रोड, पंढरपूर.